आरजी मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आलंय. आरजी मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रभाकर वस्ती येथील संस्थेच्या कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रारंभी आरजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पिंटू डावरे, वंचित बहुजन आघाडीच्या शहर अध्यक्ष ॲडव्होकेट बडे खान, वंचित बहुजन आघाडीचे नाना कदम, अंजलिताई गायकवाड, प्राध्यापक धम्मपाल माशाळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बर्डे आदीसह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली. कोरोनासारख्या महामारीच्या काळामध्ये देखील आरजी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने एक सामाजिक बांधिलकी जोपासत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक पिंटू डावरे यांनी दिली आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून आज आरजी मागासवर्गीय स्वाभाविक संस्थेच्या वतीने सोलापूर शहरामधल्या सर्व समाजाच्या लोकांनी आज आरजी मागासवर्गीय स्वाभाविक संस्थेच्या इथं रक्तदान करण्यास मोठा प्रतिसाद दिला आहे. तर या संस्थेच्या माध्यमातून 265 रक्तदान इथं टार्गेट आहे आणि ते टार्गेट 5 वाजेपर्यंत आम्ही पूर्ण करणार आहे. तरी आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्याचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि या डॉक्टर आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य सोलापूर शहरामधल्या प्रत्येक भूमिसैनिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास, बाबासाहेब पार्कच्या चौकातल्या पुतळ्यास जाऊन त्यांना अभिवंदन करावे. कारण कोरोनाचा महामारी काळामध्ये जो 2 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन आपण मुंबईला जाऊन तिथं त्यांना मेणबत्ती वगैरे वाहता आली नाही, तरी मी सगळ्यांना विनंती करतो की येत्या 7 तारखेला आपण पार्के चौकला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यात जाऊन हार व मेणबत्ती लावून त्यांना अभिवंदन करून त्यांचं आशीर्वाद घ्यावं हीच सगळ्याला. यावेळी संतोष डोळसे, प्रवीण गायकवाड, सचिन कांबळे, नितीन भोसले, चिंटू कांबळे, आकाश कांबळे, निखिल सुरवसे, आदर्श सरतापे, सिद्धार्थ रणखांबे, राजू चव्हाण, दिगंबर वाघमारे आदीसह आरजी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर करूया, यंदाचा उन्हाळा सुसह्य करूया. पावसाच्या पाण्यापासून रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीनं जवळपास 50,000 लिटर पाण्याची आपण बचत करू शकतो. 5 लोकांच्या कुटुंबाला दरवर्षी 5,000 ते 10,000 लिटर पाण्याची गरज असते. छतावर कनेक्शन देऊन पाईप मध्ये थोडेसे बदल करून आपण या पद्धतीचा वापर करू शकतो. चला तर मग आपल्या या वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल ते पाहूयात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून. तेव्हा आजच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प समजावून घेऊया आणि पावसाच्या पाण्याचा होणारा अपव्यय टाळूया. जाणून घेऊयात रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करावं. आपल्या घराच्या छतावर पावसाचं पाणी एकत्रित करण्याची सुविधा करा. छतावरून स्टोरेज टँक कडे येणारे सर्व पाईप जोडा. एकत्रित केलेले पाणी स्टोरेज टँकला जोडा. या पाईप मध्ये फिल्टर जोडणे आवश्यक आहे. पर्कोलेशन टाकीत आउटलेट उपलब्ध करून द्या. ओव्हरफ्लो झालेल्या पॉइंट करता पर्कोलेशन पीट उपलब्ध करा, जेणेकरून भूजल भरण्यास मदत होईल.